क्या शुरू करना है? सुरू करायला सगळं एवढंच आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजी, रोहन ये रोहन गोखले, रोहन प्रधान, म्युझिक डायरेक्टर स्वप ठाकरे, विदिता अँड पूर्वशी राऊत, प्रोड्युसर ऑफ ठाकरे, आणि अर्थात मी संजय राऊत. थोडंफार काम या सिनेमासाठी मी केलेलं आहे. आज यहां इसलिए हम लोग बैठे हैं. ठाकरे लगभग रिलीज के लिए तैयार है. शूटिंग पूरा हो चुका है, डबिंग पूरा हो चुका है और चल रहा है काम. वाईकॉम 18 रिलीज करेंगे 23 जनवरी को. काश के बारे में पता है, नवाजुद्दीन सिद्दीकी एंड अमृता राव. म्यूजिक का काम भी लगभग खत्म हो रहा है. इस फिल्म में दो गाने हैं जो ठाकरे फिल्म को रिप्रेजेंट करेंगे. आप टाइटल सॉन्ग बोलिए या और कुछ बोलिए. दोन चार दिवसापासून इथे स्वतः माननीय उद्धव ठाकरे हे गाणं तयार होत असताना उपस्थित होते आणि त्यांनी स्वतः हे गाणं बनत असतानाच्या प्रक्रियेमध्ये, त्या प्रोसेसमध्ये स्वतः भाग घेतला आणि त्यांना ते गाणं खूप आवडलं. हे पहिलं गाणं जे आम्ही तयार केलं आहे रोहननी, त्याचे लिरिक्स लिहिले आहेत सुनील जोगी, पद्मश्री, मोठे कवी आहेत. नंतर असं आम्हाला वाटलं की बरेच दिवस आपण यानिमित्तानं प्रेसला भेटलेलं नाही आहोत, तर त्या गाण्याचा एखादा मुखडा तुमच्यासमोर सादर करावा. पण नंतर आमचे लोक असे म्हणाले की शब्द नका सांगू, शब्दाचं थोडं रहस्य ठेवा त्या गाण्यातले लिरिक्स. एका संगीताचा आपण एक म्युझिकचा ट्रॅक देऊ. उद्धवजींची पण तीच सूचना होती. त्यानंतर त्या गाण्याचं जे ज्याला आपण म्युझिक लॉन्च म्हणतो ते लवकरच मोठ्या प्रमाणात आम्ही समोर आणू. आमची अशी योजना आहे की NSA डोममध्ये आम्ही तो कार्यक्रम करायचा आमचं चाललं आहे. आणि आज फक्त आपल्याशी थोडंसं भेटावं आणि सिनेमाच्या प्रगतीविषयी आपल्याला प्रोग्रेसविषयी सांगावं यासाठी स्वतः सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब इथे आलेले आहेत. आणि आजचा कार्यक्रम जो आहे फक्त तो आपल्याला गाण्याचा त्यांना क्लिप्स देऊ आपण. मला असं वाटतं उद्धवजीने या गाण्याविषयी बोलावं, त्याने जे काल ऐकलं आहे आणि त्यांचे पायसुद्धा थोडे थिरकत होते, हात थिरकत होते त्या गाण्यामध्ये. आणि जो गाणारा होता नकाश अजित, तो गाणं गाताना नाचत होता अक्षरशः. म्हणजे मला असं वाटतं की तो बेंजोवर नाचतात गणपतीला किंवा लग्नात आपल्याकडे नाचतात अशा प्रकारे तो सुद्धा वेधून जाऊन गाणं ऐक गात होता, एन्जॉय करत होता. हे गाणं लवकरच आपल्या भेटीला येईल. उद्धवजी आपल्याला काय वाटतं गाण्याविषयी, आपण जे काल अनुभव घेतला? पहिल्या प्रथम मी संजय तुला कौतुक करतो, कारण हे मोठं शिवधनुष्य तू पेलवतोयस. दोन निर्मात्या इथे बसलेल्या आहेत,
संजय आपल्या मध्येच उगाच काहीतरी येऊन जाऊन असतो असं वाटतं मला. आणि दोन तरुण रोहन आणि रोहन, कालचा अनुभव हा एक वेगळ्या अर्थाने थरारक होता. आणि संजय आता तुम्ही सांगितलं की मी भाग घेतला, मी भाग नाही घेतला, मी आनंद घेतला त्या गाण्याचा. एक तर शिवसेना प्रमुखांवरचं गाणं, हे गाणं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये जोर असलाच पाहिजे, जोश असलाच पाहिजे, वीरश्री असलीच पाहिजे, ती सगळी काही आहे त्याच्यात. पण केवळ एक चाल सुंदर आहे हा तर भाग आहेच, नक्कीच आहे, त्याच्याबद्दल तुमचं कौतुक तर करावं तेवढं थोडंच आहे. पण याचे शब्दसुद्धा अर्थपूर्ण आहे, प्रत्येक शब्द हा अर्थपूर्ण आहे. एकही गोष्ट त्या गाण्यामध्ये मला अशी आढळली नाही की त्याच्यात कुठेतरी काही कमी आहे. पूर्ण गाणं ज्याला आपण म्हणतो, हे गाणं नुसतं नाचायचं गाणं नाही आहे, ऐकायचं सुद्धा गाणं आहे. आणि हे सगळं जुळवून आणणं हे या मुलांची खरंच कमाल आहे, कौतुक आहे त्यांचं. जीव ओतून सगळेजण काम करतायत, मेहनत करतायत. आणि असं जेव्हा होतं त्यावेळेला, जसं संजय आता सांगितलं की माझेही पाय थिरकत होते, माझेही हात थिरकत होते, हे गाणं जो जो ऐकेल त्याचे हातपाय थिरकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला खरंच तुमचं कौतुक करतो. खूप छान, खूप छान आनंद मला काल झाला. आणि कालचा आनंद आणखीन द्विगुणित व्हावा म्हणून मी आज परत आलेलो आहे. हो, कारण आता हे गाणं, काल ती एक प्रोसेस चालू होती, एक 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 टेक तुमचे चालले होते, इन्स्ट्रुमेंट सगळी वाजत होती. हे गाणं पुढे कसं सरकते, कसं संपूर्ण त्याचं तुम्ही त्याला आणखीन सजवत आहे, ती उत्सुकता मलासुद्धा आहे. आणि आज मला वाटतं ती आणखीन थोडी पुढे गेलेली आहे. तो अनुभव मला लवकर घ्यायचा आहे. आता पुन्हा एकदा संजय, हे संजय माझा मित्र असल्यामुळे म्हणून त्याची मी गंमत जमत करतो, पण संजयनी अफाट मेहनत त्याच्यामध्ये घेतलेली, अफाट म्हणजे अफाट, त्याला मर्यादाच नाही आहे. या पिक्चरचे थोडे जे काही, मी एक दोनदा शूटिंगला सुद्धा आलो होतो, जे जे काय करता येणं शक्य आहे ते सगळं संजय करतो आहे. आणि संजय, मला खात्री आहे की शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद तुझ्या पाठी आहेत. हे आशीर्वाद तू जे एक नुसतं चित्रपट म्हणून, कथानक म्हणून नाही, तर एका श्रद्धेने आणि भावनेने हा विषय हातात घेतलेला आहे. तुला नक्की याच्यामध्ये अभूतपूर्व यश मिळणार असे राहणार. नाही, इस फिल्म में मैंने कुछ किया नहीं है, सिर्फ आनंद ले रहा हूं मैं. गाने सुनने का तो शौक सबको होता है, लिखना वगैरह मेरा काम नहीं है. गाना मैं लिखना और ना ही उसको कुछ धुन वगैरह देने की कोशिश करता हूँ. फिर संजय जी का, अरे हमारा तो दोनों का उस बारे में कभी ना कभी हम बात करते थे, लेकिन कौन बनाएगा उस बारे में हम तय नहीं कर पाते. खैर, आज सारे प्रश्नों के उत्तर नहीं देते, थोड़े बढ़ेंगे ना आगे आगे. लेकिन काम शुरू हुआ, गाने की चर्चा काम शुरू हुआ उद्धव जी का और पूरे ठाकरे परिवार का मेरे साथ हमेशा आशीर्वाद रहा है. और मुझे लगता है कि ये बाला साहब को, जिनके साथ मैंने मेरी पूरी जिंदगी गुजारी है, आज जो भी मैं कुछ हूँ बाला साहब की बदौलत, तो उनको इससे बड़ी मैं कोई गुरु दक्षिणा नहीं दे सकता था कि उनका पूरा जीवन आने वाली पीढ़ी, आने वाले जनरेशन के सामने मैं रखना चाहता हूँ. बाला साहब जैसे जो व्यक्ति होते हैं, छत्रपति शिवाजी महाराज, विवेकानंद, बाला साहब ठाकरे, हमेशा अमर व्यक्ति महत्व है. लेकिन आने वाली पीढ़ी के लिए भी उनका काम आगे जाना चाहिए, इसलिए मैं काम कर रहा हूँ. लेकिन ये काम डॉक्यूमेंट्री का नहीं है, ये कंप्लीट फिल्म है, कमर्शियल फिल्म है. और मुझे लगता है कि मैंने कोशिश की है, और उद्धव जी हमेशा मेरे साथ रहे. जैसे कल हमने आज का प्रोग्राम कल तय किया है कि आज हम प्रेस को मिलेंगे. जब उद्धव जी ने गाना सुना, उद्धव जी एक घंटे के लिए आए थे लेकिन 10 बजे तक बैठे, तब हमने तय किया लोगों के सामने उसमें से कुछ जाना चाहिए. और क्या, दिलीप दिलीप आपला बसला आहे. नाही, आम्ही हे असं ठरवलं होतं आधी, पण ते हिंदीमध्ये फार दमदार झालेलं आहे आणि सोपं झालं आहे.